उरणकरांच्या बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसानं 6 कुटुंबांचं नुकसान झालंय. रविवारी मध्यरात्री मुसळधार पडलेल्या पावसाच्या पाण्यानं तालुक्यातील करंजा आणि डाऊननगर या दोन ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. डाऊननगर इथं पाण्याच्या मोठ्या प्रवाहानं चर्चची संरक्षक भिंत कोसळून 5 घरांचं नुकसान झालंय. यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी रात्री मुसळधार पडलेल्या पावसाने उरणकरांना चांगलंच झोडपून काढलंय. तर या पावसामुळे मध्यरात्रीच्या वेळेस एक घटना घडलेली आहे. उरणच्या डाऊननगर या भागामध्ये एका घरावरती भिंत कोसळली आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामुळे भिंतीवरती जो प्रेशर आला त्या प्रेशरमुळे ही भिंत कोसळली आणि घराचं नुकसान झालं. मी आता त्याच घरामध्ये आहे. आपण जर बघाल तर ह्या घराची पत्रे सुद्धा या भिंत कोसळल्यामुळे फुटलेली आहे. तर आपण ही सगळी एकंदरीत परिस्थिती बघाल तर ही खिडकी दिसते, खिडकी पण फुटलेली आहे आणि हे जे ब्लॉक आहे हे ब्लॉक सुद्धा त्या भिंतीचे या ठिकाणी पडलेले आहेत, घरामध्ये पडलेले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघितली तर घरामध्ये संपूर्ण पाणी आहे. प्रचंड पाण्याचा प्रवाह, प्रचंड पाण्याचा लोड या ठिकाणी या घरामध्ये शिरल्याने इथे चिखल तयार झालेला आहे. संपूर्ण परिस्थिती बघितली तर घराची ही अशी अवस्था झालेली आहे. ही भांडी बघाल, ही शेगडी बघाल तर शेगडीवर सुद्धा अशा प्रकारे चिखल पडलेला आपल्याला दिसतं. तर संपूर्ण घर, घराचा जे दुसरा भाग आहे, हॉलचा भाग आहे, त्या हॉलच्या भागामध्ये सुद्धा चिखल आहे. या ठिकाणी जर बघाल तर आपण संपूर्ण पायाखाली चिखल पाहायला मिळतोय. एकंदरीत रविवारी जो मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे जो काय प्रवाह आला, पाण्याचा प्रवाह आला, प्रचंड प्रवाह आला, या प्रवाहामध्ये ही घटना घडलेली आहे. घरावरती भिंत कोसळलेली आहे. चर्च आहे, घराच्या मागे चर्च आहे आणि या चर्चची संरक्षक भिंत ही या घरावरती कोसळलेली आहे. आपण हे बेडरूम आहे, या घराचं बेडरूम आहे, बेडरूममध्ये पण पाहू शकाल की कशा पद्धतीची परिस्थिती आहे. संपूर्ण पाणी झालेलं आहे. संपूर्ण घरातील कपड्यांची वस्तूंचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. फ्रीज बघाल, हे इथे जर चित्र बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण हे जे फर्निचर आहे, सोफा सेट आहे, फ्रीज आहे किंवा इथे शोकेस पाहायला मिळते, ही संपूर्ण एकवटून आली आहे आणि पायाखाली संपूर्ण चिखल तयार झालेला आहे. आणि ही अशी परिस्थिती जी झालेली आहे, ही रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीचं मुख्य जर कारण आपण बघितलं तर पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे, हा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी हा नैसर्गिक प्रवाह आहे हा बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामुळे जो पाण्याचा प्रचंड लोड आहे, पाणी एकाच ठिकाणी येऊन हा जो लोड आहे हा वाढला आणि चर्चची जी भिंत आहे ती कोसळली आणि या घराचं नुकसान झालंय. एक संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर या घराचं झालेलं नुकसान पाहता यांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे योग्य वेळी पंचनामे होणे आणि त्यात या लोकांना नुकसान भरपाई मिळून देणे. त्याचप्रमाणे जे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलेत किंवा बंद करण्यात आलेत, हे कोणी बंद केलेत आणि का बंद केलेत हे बघून सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कारवाई आणि हे सर्वेक्षण हे लवकर होणं आता गरजेचं झालं आहे. दादा, तुमच्या घरामध्ये पाणी घुसलं, नक्की काय प्रकार झाला आणि किती नुकसान झालं? 1:03 गोष्ट होती. मी मिसेस, मुलगा आणि मुलगी माझी हॉलमध्ये झोपले आलो. रात्री लाईट गेली म्हणून मुलगा उठला, म्हणून माझ्या मिसेसने मुलाला उचललं आणि शेजारी फोन लावत होते. ज्या वेळेस मी बेडरूममध्ये दरवाजा बघतोय तर त्याच्या खालून पाणी असं स्पीडला येत होतं. नंतर मग आमच्या अंतरुण वगैरे भिजली, नंतर दरवाजा उघडला, दरवाजा मधला उघडत नव्हता, समोरचा दरवाजा उघडला. शेजारचे जे भाऊ आहेत त्यांना कॉल केलं, मग ते आले. ते आल्यानंतर दरवाजा उघडत नव्हता. नंतर मी तो दरवाजा असा ढकलून काढला तेव्हा बघतोय तर सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं होतं. पाणी दरवाज्याच्या मेन दरवाज्याने बाहेर जातं. आत्ता घरातली परिस्थिती काय आणि साधारण नुकसान किती झालं असेल आणि कसलं काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे जे आपलं खाद्यपदार्थ आहेत, आता सध्या तरी घरात प्यायला पाणी नाही आहे आणि सर्व खाद्यपदार्थ मातीमोल झालेला आहे. घरामध्ये पाणी घुसलंय, किती वाजता पाणी घुसलं आणि काय प्रकार झाला? 1 पाणी आलं आहे, ते आम्ही झोपले होते. ते सगळे एकदम घरघर आवाज आल्यावर उठले तरी होते, दगड आतमध्ये ते आले, मला पायाला लागले. माझ्या बायकोचं ते शेवकेच ते पाण्याने उचलून ते वर पडले, ते झोपले होते, त्यांना ते कमरेला मार लागले. त्या सगळी ते आता दवाखान्यात गेले होते, अजून दवाखाने उघडले, तिथे आमचे मॅनेजर घरी झोपले.
रात्री एक वाजता प्रकार झाला. एक वाजता आत्ताची परिस्थिती काय घरामध्ये? आता तर एकदम बघा ना, तुमच्या समोर आहे सगळं नुकसान काही झालं. नक्की कशामुळे हा प्रकार झाला? हे पाण्यामुळे ते भिंत, ते पाठीमागची भिंत आमच्या घरावर पडली, ते चरची भिंत, ते त्याच्यामुळे हे सगळं घटना घडला आहे.